शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची 17 लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. खासदार संजय राऊतांनी ट्विट करत ही यादी जाहीर केली. त्यात काही विद्यमान खासदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे तर काही नव्या चेहऱ्यांनाही संधी मिळाली आहे. मुंबईतल्या 4 जागा ठाकरे पक्षाकडून जाहीर करण्यात आल्या आहेत. काँग्रेस आग्रही असलेल्या सांगली चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर संभाजीनगरमध्ये दानवे इच्छुक असताना पुन्हा एकदा चंद्रकांत खैरेंना संधी मिळाली आहे. ठाकरे पक्षाकडून कोणाकोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली आहे पाहूया एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून. दक्षिण मुंबईमधून अरविंद सावंत, उत्तर पूर्व मुंबईत संजितीना पाटील, दक्षिण मध्य मुंबईमध्ये अनिल देसाई, ईशान्य मुंबईतून अमोल कीर्तिकर, रायगडमधून अनंत गीते, रत्नागिरी सिंधुदुर्गमधून विनायक राऊत, ठाण्यातून राजन विचारे, धाराशिवमधून ओमराजे निंबाळकर, परभणीतून संजय जाधव, सांगलीतून चंद्रहार पाटील, मावळमधून संजोग वाघेरे, शिर्डीतून भाऊसाहेब वाघचौरे, संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे, तर नाशिकमधून राजाभाऊ वाजे यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. बुलढाण्यातून नरेंद्र खेडेकर, हिंगोलीतून नागेश पाटील आष्टीकर, यवतमाळ वाशिममधून संजय देशमुख.